नमस्कार मित्रांनो, तुम्ही अनेकदा वकिलांना बघून विचार करत असाल की वकील नेहमी काळा कोट आणि पांढरा शर्टच का घालतात, वकिलांचा हा ड्रेस कोड ठरला कसा असेल, असे अनेक प्रश्न तुम्हाला पडत असतील. अनेकांना वाटत असेल की ही फॅशन आहे, पण तसं नाही आहे. याचे नेमकं कारण आज आपण जाणून घेणार आहोत. वकिलांच्या ड्रेस कोडची सुरुवात एडवर्ड तिसरा याने 1327 साली केली होती. त्यावेळी न्यायाधीशांच्या डोक्यावर एक विग वापरला जात होता. त्या काळी रॉयल कोर्टामध्ये भाग घेणाऱ्या प्रत्येक न्यायाधीशासाठी एक पेहराव असावा असे सुचवण्यात आले होते. त्यानंतर पुढे 13व्या शतकाच्या समाप्तीपर्यंत एडवर्ड तिसरा याने ठरवलेला पेहराव काहीसा बदल करून बंधनकारक करण्यात आला. त्यानंतर 1600 साली या ड्रेस कोडमध्ये काहीसा बदल करण्यात आला. तर 1637 साली समाजानुसार न्यायालयाने कपडे परिधान केले पाहिजेत असे प्रिव्ही काउन्सिलने सांगितल्यानंतर तेव्हापासून वकिलांनी पूर्ण अंग झाकले जाईल एवढ्या लांबीचा गाऊन घालण्याची प्रथा सुरू केली. तेव्हा असं मानण्यात यायचं की गाऊन आणि विग न्यायाधीश आणि वकिलांना इतर व्यक्तीपासून वेगळे दर्शवतात. 1694 साली राणी मेरीच्या मृत्यूनंतर राजा विल्यम याने सर्व न्यायाधीश आणि वकिलांना राणीच्या मृत्यूच्या शोकाचे प्रतीक म्हणून काळा गाऊन परिधान करून न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. आणि तेव्हापासून राजा विल्यमने दिलेला आदेश कधीही मागे घेण्यात आला नाही. त्यामुळे तेव्हापासून वकील आणि न्यायाधीशांचा काळा कोट हा ड्रेस कोड बनला. कारण त्यानंतर कधीही न्यायाधीश आणि वकिलांनी या पेहरावावर आक्षेप घेतला नाही. आता तर काळा कोट वकिलांची ओळख बनली आहे. अधिनियम 1961 नुसार कोटात पांढरा बँड टायसोबत काळा कोट घालून येणे अनिवार्य करण्यात आलं आहे. असे म्हटले जाते की या ड्रेस कोडमुळे वकिलांमध्ये शिस्त येते आणि त्यांच्या न्यायाप्रती विश्वास रुजत जातो. देशातील 1961 ॲडव्होकेट ॲक्टनुसार देशातल्या सर्व कोर्टातल्या वकिलांसाठी हा काळा ड्रेस कोड बंधनकारक करण्यात आला आहे. महिला काळ्या कोटसोबत पांढरी साडी नेसू शकतात. त्याचबरोबर पांढरा कॉलर, पांढरा बँड ही वकिलांच्या वेशभूषेचा भाग बनला आहे. काळा रंगाचा पेहराव परिधान करण्यामागे अजून एक दावा असा केला जातो की काळा रंग हा एकमात्र असा रंग आहे ज्यावर इतर रंग चित्रित केले जाऊ शकत नाहीत. म्हणजेच न्यायाधीशांनी दिलेला निर्णय हा अंतिम निर्णय असेल जो बदलता येणार नाही. या ठिकाणी लक्षात घेतले पाहिजे की 3 महिने काळ्या कोटविना कामकाजाची वकिलांना मुभा देण्यात आली आहे. काळा रंग सूर्यप्रकाश शोषून घेत असल्यामुळे उन्हाळ्यात काळ्या रंगाचे कपडे वापरणे शक्यतो टाळले जाते. कोर्टात पक्षकारांची बाजू मांडणारे वकील मात्र याला अपवाद ठरतात. आपल्या पेशाची ओळख सांभाळण्यासाठी त्यांना दिवसभर काळ्या कोटातच वावरावे लागते. या पार्श्वभूमीवर उन्हाळ्यात काळ्या कोटाचा त्रास होऊ नये म्हणून वकिलांना 15 मार्च ते 15 जूनपर्यंत काळा कोट न वापरण्याची मुभा देण्यात आली आहे. गळ्याला पांढरा बँडच का? तर मित्रांनो, 1640 सालापासून आपल्या शर्टाची कॉलर लपवण्यासाठी वकिलांनी लिननच्या पांढऱ्या कपड्याचा वापर करण्यास सुरुवात केली. 1860 साली या कपड्याचे स्वरूप बदलून 2 आयताकारी भागांसारखा झाला. म्हणजेच जे आताचे बँड आहेत तसा. पांढरा रंग हा शांतीचे प्रतीक असून न्यायाधीश आणि वकिलांनी सत्याच्या बाजूने लढून समाजामध्ये शांती प्रस्थापित करावी अशी भावना पांढऱ्या रंगामागे असल्याचे सांगितले जाते. ज्याप्रमाणे वेगवेगळ्या धर्माचे धर्मगुरू हे ईश्वराप्रती त्यांची असलेली निष्ठा वाहून घेणे हे दर्शवण्यासाठी पांढरी, भगवी, निळी वस्त्रे परिधान करतात, त्याचप्रमाणे वकील हे आपल्या न्यायाप्रती असलेली निष्ठा दाखवण्यासाठी काळ्या रंगाचा कोट परिधान करत असतात.